राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतल्याने पर्यटक आणि नागरिकांकरिता मार्च महिन्यामध्ये दोन इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बसेस औरंगाबाद शहरामध्ये उपलब्ध होणार आहे असे मनपा प्रशासक अस्तिकुमार पांडे यांनी सांगितले मंत्री आदित्य ठाकरे हे गेल्या महिन्यात शहराच्या दौऱ्यावर आले होते यावेळेस त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेतला होता या प्रसंगी पांडे यांनी इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याची तयारी असल्याचं सांगितलं होतं यानंतर ठाकरे यांनी बसेस खरेदीच्या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस खरेदी करण्याची सूचना केली मुंबई महानगरपालिकेने डबल डेकर बसेस खरेदी केल्या आहेत त्याची माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवावे असेही त्यांनी सांगितलं होतं त्यानुसार स्मार्ट सिटीच्या पथकाने बेस्ट मार्फत चालविण्यात येत असलेल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसेसची माहिती घेतली आहे मुंबई महानगरपालिकेने नऊशे डबल डेकर बसेस खरेदीची निविदा काढली असून टप्प्याटप्प्याने बसेस मिळणार आहेत तसेच स्मार्ट सिटीने बसेस खरेदीची तयारी केली असली तरी दीड वर्षांचे वेटिंग असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे आयुक्त पांडे यांनी ठाकरे यांना डबल डेकर बसेस मिळवण्यास येणारी अडचण निदर्शनास आणून दिली त्यानंतर ठाकरे यांनी पुढाकार घेतला स्मार्ट सिटीने दोन कंपन्यांशी चर्चा केली असून त्यांनी कमीत कमी दोन डबल डेकर बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन डबल डेकर बसेस औरंगाबाद शहरास मिळणार आहे